मनोरा आमदार निवासातील घोटाळ्या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने भाजपचेच आमदार संतप्त झालेत। भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी हा घोटाळा समोर आणला होता। या घोटाळ्याची चौकशी होऊन अधिकाऱ्यांना दोषीही ठरवण्यात आलं, मात्र दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने आमदारांनी आता थेट कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे। आमदार दिवसामधल्या आमदारांच्या सदनिकेत काम न करताच बिलं काढल्याचा घोटाळा भाजपचे तुमसर इथले आमदार चरण वाघमारे यांनी समोर आणला होता। त्यांच्या सदनिकेत दुरुस्ती आणि इतर कामं केल्याचं कागदोपत्री दाखवून 13 लाख रुपये राखण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात ही कामं झालीच नव्हती। वाघमारे यांनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर आणखी 31 आमदारांच्या सदनिकांमध्ये हाच घोटाळा झाल्याचं लक्षात आलं। त्या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी झाली। चौकशीअंती समोर आलेला अहवाल धक्कादायक आहे। चौकशी अहवालानुसार आमदारांच्या सदनिकांमध्ये काम न करताच त्याची बिलं अदा करण्यात आली। तपासणी केलेल्या 8 सदनिकांपैकी 7 सदनिकांमध्ये निविदेनुसार कामं झाली नसल्याचं आढळलं। कामं केल्याच्या नोंदींमध्ये चुकीच्या नोंदी, प्राथमिक चौकशीत अनियमितता झाल्याचं स्पष्ट। कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, उपअभियंता BS फेगडे, शाखा अभियंता KD धांडगे चौकशीत दोषी आढळून आले। दोषी अधिकाऱ्यांपैकी 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय, तर कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांची बदली करण्यात आली। या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि या विभागाच्या प्रधान सचिवांना केली होती, मात्र अजून गुन्हा दाखल न झाल्यानं आमदार वाघमारे संतप्त झाले असून ते आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत। पहिल्यांदा खोल्यांच्या चौकशी अहवाल तयार झाला आणि तो चौकशी अहवाल माझ्या हातात लागला आणि मी त्याच्यावर चौकशीवर समाधानी आहे। नंतरच्या ज्या आपण 17 खोल्यांची तक्रार केलेली आहे त्याची चौकशी अधिकारी त्यांनी पुन्हा बदलवली आहे। ते कोणत्याही चौकशी अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी करत आपला काही हे नाही, पण आपण टेक्निकली त्यांना चॅलेंज करायला सक्षम आहोत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असल्यामुळे कारवाई होत नाही आणि म्हणून त्यांना मी आज पत्र दिलेलं आहे की तुम्ही FIR दाखल करत नसाल आणि मलाही FIR करण्याची परवानगी देत नसाल तर मी न्यायालयामध्ये जाईल। मनोरा आमदार निवासमधल्या या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता विभागाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे। प्राथमिक अहवालातील दोषी अधिकाऱ्यांविरोधात योग्य कारवाई होत नसल्यानं या घोटाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील काही वरिष्ठ अधिकारी सहभागी असावेत असा दावा आमदार चरण वाघमारे यांनी केलाय। सत्तेवर असलेल्या भाजप या सत्ताधारी पक्षातील आमदाराची ही अवस्था आहे। घोटाळा बाहेर येऊन त्या घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने न्यायालयाची दारं ठोठवण्याची वेळ सत्ताधारी पक्षातील आमदारावरच आली आहे। त्यामुळे पारदर्शकतेबाबत आग्रही असणाऱ्या भाजपचा पारदर्शकपणा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, Zee Media, मुंबई।